नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मुलांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. ती गोष्ट गमतीदार देखील आहे आणि त्या गोष्टीपासून शिकण्यासारखं देखील खूप आहे. तर तुम्ही अकबर आणि बिरबलची गोष्ट तर ऐकलीच असणार, त्यासारखेच ही पण एक गोष्ट आहे. विजयनगरमध्ये असणाऱ्या कृष्णदेवरायच्या राज्यात त्याचे प्रधान अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे असलेल्या कलिंग राजाने अप्पाजींची चतुराई कशी पारखली, त्याच्या परीक्षेला अप्पाजींनी कसे कौशल्याने तोंड दिले याचे वर्णन या पाठात आले आहे. तर चला तर मग ऐकूया अप्पाजींचे चातुर्य. मुलांनो, चातुर्य म्हणजे हुशारी, क्लेवरनेस. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. राज्य म्हणजे आपण म्हणूया की कृष्णदेवराय रूल करत होते. आणि आपण प्रधानमंत्री म्हणतो तसंच अप्पाजी हे विजयनगरचे प्रधानमंत्री होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. निरोप पाठवला म्हणजे मेसेज पाठवला, त्यांनी एक संदेश पाठवला. तो काय? तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? असं त्या कलिंग राज्यामध्ये राहणाऱ्या राजाने विचारली. असा निरोप पाठवला. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? का बरं? कारण त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतुकीची म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, व्हेइकल्स आजच्यासारखे नव्हते. त्या काळी बैलगाडी वाहतूक चालायची, ती बैलगाड्यांमधून. बैलगाडी म्हणजे बुलक कार्ट. इथे पहा, या चित्रामध्ये बैलगाडीचं चित्र आपल्याला दिसत आहे. तर त्या काळी व्हेइकल्स ही म्हणजे बैलगाडीच होती. चला पुढे ऐकूया. आता बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. कुजून जातील म्हणजे सडून जातील. कारण तुम्ही तुमच्या घरात देखील कोबी भाजी बनवत असाल, तर कोबी भाजी ही 1-8 दिवसामध्येच ती खराब व्हायला लागते. आणि विजयनगरपासून कलिंग राज्यामध्ये पोहोचायला 3 महिने लागायचे बैलगाडीवरून. तर 3 महिन्यात ती कोबी काय होऊन जाईल? सडून जाईल, ती कुजून जाईल असा विचार राजाला पडला. आता काय करायचे? आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. अरे वा, किती छान आयडिया सुचवली ना. किती छान उपाय सुचवलाय अप्पाजींनी की तिथं जाईपर्यंत 3 महिने लागतात. तर 3 महिन्यापर्यंत तर चांगला ताजा कोबी तयार होईल. तर बैलगाडीमध्ये काय पेरायचे? बी पेरायचे. बी याचा अर्थ आहे सीड्स, बीज. तर त्या बैलगाडीमध्ये
माती भरायची, त्याच्यामध्ये बी टाकायचे आणि पाणी देखील रोज थोडं थोडं टाकायचं आणि बैलगाडी कलिंगराजामध्ये पोहोचूपर्यंत त्या बियांचे छान ताजे कोबी तयार होतील. कलिंगच्या राजाला छान ताजी कोबी मिळेल. चला तर बघूया पुढे. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. रवाना केली म्हणजे पाठवली, टू सेंड. प्रवासात गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्याला आनंद वाटला, अप्पाजींचे कौतुकही वाटले. कौतुक म्हणजे प्रशंसा, टू एडमायर. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची, इन्फिरियर. दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. मध्यम म्हणजे मीडियम आणि तिसरी आहे उत्कृष्ट म्हणजे खूप छान, गुड क्वालिटीची. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. तर कलिंग राजाने एक तर परीक्षा बघितली अप्पाजींची की ते किती चतुर आहेत, पण त्यांना काय संतुष्टी मिळेना. त्यांनी काय विचार केला, चला आपण अजून एक परीक्षा पाहूया अप्पाजींची. म्हणून त्यांनी अजून एक कोडं अप्पाजींसमोर टाकलं. त्यांनी काय केलं, 3 सारख्या दिसणाऱ्या म्हणजे सेम टू सेम दिसणाऱ्या 3 मूर्ती त्यांच्या समोर ठेवल्या आणि त्यास त्यांनी सांगितलं, हे दिसायला तर सारख्या आहेत पण त्याच्यामधील एक निकृष्ट आहे, एक मध्यम आहे आणि एक एकदम उत्कृष्ट आहे, म्हणजे गुड, बेटर, बेस्ट. ओके, असं पण आपण म्हणू शकतो. तर पाहूया अप्पाजी ती मूर्ती कशी ओळखणार की उत्कृष्ट मूर्ती कुठली आहे. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना, अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे हलणारी, फ्लेक्झिबल तार घेतली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. त्यांनी ती तार काय केली, एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली, म्हणजे कानातून टाकलेली तार तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आता दुसऱ्या मूर्तीचं काय झालं, कानातून ती तार घातली आणि ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. अप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. म्हणजेच याचा अर्थ काय सांगितला अप्पाजींनी, एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, अफवा म्हणजे खोटी बातमी, जर एखादा माणूस खोटी बातमी ऐकतो, अफवा ऐकतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना
सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही। हित म्हणजे कल्याण किंवा भले, चांगलं होत नाही। या मूर्तीचा असा अर्थ होतो। तर आप्पाजींनी काय उत्तर सांगितलं बरं? कसं सांगितलं? किती मूर्ती निकृष्ट कशी आहे? त्या निकृष्ट मूर्तीच्या कानात घातलेली जी तार आहे ती तोंडातून बाहेर पडली। काही लोक अफवांवर विश्वास ठेवतात, म्हणजे खोट्या बातमींवर विश्वास ठेवतात, ती गोष्ट खरी आहे की नाही हे पडताळून नाही पाहत, विचार करत नाही त्या गोष्टीचा, आणि तसंच दुसऱ्यांना सांगतात न विचार करता। आणि असं जर लोकांनी केलं तर समाजाचे हित होत नाही असं सांगितलं आपाजींनी, म्हणजे समाजाचे चांगले होत नाही। दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली। ही मध्यम प्रतीची मूर्ती। एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही। हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ। तर दुसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली। याचा अर्थ काय होतो की माणसाने जर खोटी बातमी ऐकली आणि ती ऐकून दुसऱ्या कानातून सोडून दिली, म्हणजे जास्त लक्ष नाही दिले त्या गोष्टीकडे, तर काय होतं? समाजाचं काय होतं? हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही। आता तिसरी मूर्ती बघूया। तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली। अडून राहिली म्हणजे तेथेच अडकली। ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती। अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम। हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय। तर तिसऱ्या मूर्तीचं काय झालं बरं? की जी तार आप्पाजींनी कानात घालायची होती ती तार पुढे सरकलीच नाही, ती तिथेच अडकून राहिली। म्हणजे जो माणूस काय करतो की त्यांनी काही गोष्ट ऐकली ती लगेच दुसऱ्यांना न सांगता म्हणजे सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो, ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे बघून मग त्या गोष्टीबद्दल पुरावा देखील शोधून काढतो। पुरावा म्हणजे दाखला किंवा प्रूफ, एव्हिडन्स, की ही नक्की गोष्ट खरी आहे का असं तो प्रूफ घेतो। जर त्याला नाही मिळालं तर तो कोणाला सांगत पण नाही की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे आपण कोणाला सांगायला नाही पाहिजे, ही गोष्ट मला जरा किंवा ही बातमी जरा मला खोटी वाटत आहे तर मी ही कुणाला सांगू इच्छित नाही, मी कुणाला सांगणार नाही। तर असा जो विचार करणारा माणूस आहे तो उत्तम माणूस असतो। होय म्हणजे आहे। कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले। आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला। त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले। ही गोष्ट लिहिली आहे विलास गीते यांनी। तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीमधून काय शिकलो बरं? या तीन मूर्तींपैकी तुम्हाला कुठली मूर्ती व्हायचंय? अफवा ऐकून लगेच दुसऱ्यांना सांगायच्यात का अफवा ऐकून सोडून द्यायचंय का अफवा ऐकून खरे खोटेपणाची खात्री करून आणि मग त्याची चर्चा करायची आहे की नाही ह्याचा विचार करायचा? आपण उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपण कुठल्याही बातमीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही। जर ती बातमी
खोटी आहे तर ती सोडून द्यायची, कुणाला सांगायची नाही. कारण काय होतं मग, खोट्या बातम्या अशा स्प्रेड होत जातात, लोकांमध्ये पसरत जातात आणि त्यापासून काय होतं, समाजाचं हित होत नाही. तर मुलांनो, आवडली तुम्हा सर्वांना ही गोष्ट? आपण उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाठाच्या शेवटी तुम्हाला शब्दार्थ दिलेले आहेत, तर हे सर्व शब्दार्थ तुम्हाला तुमच्या क्लासवर्क बुकमध्ये लिहायचे आहेत आणि प्रश्न उत्तर जे आहेत ते तुम्हाला PPT फाईलमधून लिहिता येतील. तुमच्या क्लासवर्कमध्ये चांगल्या अक्षरात व्यवस्थित नीटनेटकेपणाने सर्व शब्दार्थ प्रश्न उत्तर व्यवस्थित लिहायचे आहेत. धन्यवाद मुलांनो.